रिपाईची ताकद आपल्याला राहिलेली दिसत नाहीये. गटतट सगळे संपून गेलेले आहेत आणि सगळ्या गटातटातले जे कार्यकर्ते होते, जे समर्थक मतदार होते, आज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आपल्याला दिसतात. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खूप आशादायी बातमी आहे. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण चालू असतानाच पाठिंबा देण्या घेण्यावरून किंवा युती करण्यावरून जे रणकंद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते आपण बघतोच. परंतु या सगळ्या रणकंदनामध्ये, या रणधुमाळीमध्ये एक आशादायी बातमी अशी आहे की कोल्हापूरचे शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर भानसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सुद्धा शाहू महाराजांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कोल्हापूरला. मी तुम्हाला पहिल्यांदा वामन मेश्राम त्यांच्या फेसबुक या सोशल मीडियावर काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, वाचून दाखवतो. वामन मेश्राम म्हणतात की लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे व बाबासाहेबांचे स्नेहसंबंध लक्षात घेत कोल्हापूरमधून शाहू महाराजांच्या गादीचे वारस वर्तमान शाहू महाराजांच्या उमेदवारीचे आम्ही समर्थन करत आहोत. खासदार सुप्रिया सुळे यांनाही आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात व्यक्तिगत पातळीवर समर्थन करत आहोत. संविधान धोक्यात आहे असे वारंवार सांगून महाविकास आघाडी अनुसूचित जाती, जनजाती, भटक्या, विमुक्त जाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्याक यांचे मनात भय निर्माण करून त्याचा केवळ मतांसाठी वापर करत आहे व त्यांच्या खऱ्या नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्याचे निषेधार्थ आम्ही महाराष्ट्रातील बहुतेक लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करत आहोत, तर काही मतदारसंघात वंचित आघाडीच्या व अपक्ष उमेदवारांना परिस्थिती अनुरूप समर्थन देण्याचा निर्णय घेत आहोत. हे बामसाहेब भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी त्यांच्या फेसबुक या सोशल मीडियाच्या पेजवर ते म्हटलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता. तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे आणि ते ट्विट असं आहे की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थक आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशाजाबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे असं बाळासाहेबांनी ट्विट केलेलं आहे. आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक वेगळी ताकद निर्माण झालेली आहे आणि पर्याय म्हणून बहुजनातील लोक वंचित बहुजन आघाडीकडे बघत आहेत आणि बामसाहेब भारत मुक्ती मोर्चांचे कार्यकर्ते हे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत, त्यांना डावपेच समजतात आणि ते जर शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये मदत करत असतील तर नक्कीच शाहू महाराजांचा विजय होणार आहे हे आपलं चित्र स्पष्ट दिसते. दुसरी एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे की वामन मेश्राम यांनी वंचित बहुजन आघाडीच्या काही उमेदवारांना या निवडणुकीमध्ये समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप आशादायी निर्णय आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे आणि बामसाहेब भारत मुक्ती मोर्चा हे प्रशिक्षित कार्यकर्त्यांची टीम निर्माण करणारी एक ही यंत्रणा आहे. त्या यंत्रणेतून निर्माण झालेले कार्यकर्ते हे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही षड्यंत्राला बळी पडत नाहीत. त्यांना लगेच कोण काय षड्यंत्र करतं ते लगेच कळतं त्यांना आणि हे दोन शक्ती जर महाराष्ट्रामध्ये एकत्र आल्या तर साहजिकच आपल्याला एक वेगळं चित्र बघायला मिळणार आहे. वामन मेश्राम यांनी टाकलेली ही गुगली नसावी, कारण राजकारणामध्ये अशा गुगल्या टाकून मी त्यांना पाठिंबा दिला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं न होता प्रामाणिकपणे
जर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आणि वंचित बहुजन आघाडीने ही तो स्वीकारला तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठी शक्ती निर्माण होऊ शकते। आज महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं आपण तर कुठल्याही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा रिपाईची ताकद आपल्याला हलेल दिसत नाही। गटतट सगळे संपून गेलेले आहेत आणि सगळ्या गटातटातले जे कार्यकर्ते होते, जे समर्थक होते, जे समर्थक मतदार होते ते पूर्णपणे आज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आपल्याला दिसतात आणि हे चित्र या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पक्ष तसा सक्रिय आपल्याला दिसत नाही, त्यामुळे बहुजन समाज पक्षाचे प्रशिक्षित कार्यकर्ते त्यांचा मतदार हा कदापिही बीजेपीला मदत करणार नाही, तर तो पर्यायाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये फार मोठी ताकद निर्माण झालेली आहे। जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत लढली तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार आहे, वंचित बहुजन आघाडीला त्याचा फायदा होणार आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टी जी महाराष्ट्रामध्ये 45 पार असं म्हणजे 45 पार जे म्हणतात ते त्यांना कदापि शक्य होणार नाही, परंतु जर विभागांनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महाआघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जर तिसरी आघाडी निर्माण केली तर असे त्रिशंकू निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। परंतु मतदारांचं असं मत आहे की महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे आणि ते सोबत घेतल्यामुळे बीजेपीचे लोक जे या निवडणुकीमध्ये उभे टाकलेले त्यांना पळता भूई थोडी होणार आहे। आज सर्वसामान्य लोक हे बीजेपीच्या विरोधात आहेत, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली आणि मोठ्या अभिमानाने फडणवीस सांगतात की होय मी दोन पक्ष फोडून आलोय, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय। हे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसच्या विरोधात आहे, एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे, अजित पवारांच्या विरोधात आहे आणि ही जी लढाई आहे फडणवीस विरुद्ध ओबीसी, फडणवीस विरुद्ध मराठा, फडणवीस विरुद्ध एससी एसटी अशी हे चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे। वामन मेश्राम यांनी जो वंचित बहुजन आघाडीला दिलेला पाठिंबा, दिलेलं समर्थन आणि शाहू महाराजांना दिलेलं समर्थन हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्वाचं ठरणार आहे। आपण त्याचबरोबर बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही शाहू महाराजांना मदत करणार, शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे। वामन मेश्राम यांची स्क्रीनवरती आपण हे बघू शकतो, बाळासाहेबांचं ट्विट पण बघू शकतो आणि त्याचबरोबर बाळासाहेबांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे पाहूया आपण त्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब काय म्हणाले। हम लोग जो है वो महात्मा फुले शाहू महाराज बाबा साहब की फिलॉसफी यहाँ पर अमल करते हैं, लागू करते हैं, उसी का ही प्रचार करते हैं। शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है, शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है, वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाड़ी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी।